गेल्या काही दिवसांपासून राज्यातील विविध भागात सुरू असलेल्या परतीच्या पावसामुळे भाज्यांसह इतर पिकांचं मोठं नुकसान झालंय त्यामुळे मुंबई ठाण्यात भाज्यांची आवक घटली असून दरात आणखीन वाढ झाली आहे पश्चिम महाराष्ट्रासह अनेक भागात परतीच्या पावसानं धुमाकूळ घातलाय त्यामुळे तयार झालेल्या भाज्याही खराब झाल्या आहेत पुणे सांगली सातारा कोल्हापूर सोलापूर जिल्ह्यात फळभाज्यांचं नुकसान झाल्यानं शेतकरी हवालतील झालेत गेल्या काही दिवसांपासून बाजारात भाज्यांची आवक घटल्याचं चित्र आहे परिणामी भाज्यांच्या दरात वाढ झाली आहे गवार शिमला मिरची फ्लॉवर कोबी वांगी फरसबी अशा सर्वच भाज्यांचे दर कडाडलेत ऐन सणासुदीच्या मध्ये भाज्या काढाडल्या आहेत त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांचं आर्थिक गणनीत आहे भाज्यांचं उत्पादन चांगलं होतं तेव्हा वार्षिक कृषी उत्पन्न बाजार समितीत रोज पाचशे ते पाचशे पन्नास गाड्यातून भाज्यांची आवक होत होती मात्र गेल्या काही दिवसांपासून भाज्यांची आवक पंचवीस टक्क्यांना घटली आहे सध्या वार्षिक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये रोज चारशे ते साडेचारशे भाज्यांच्या गाड्या दाखल आहेत भाज्यांची आवक कमी झाल्यामुळे घाऊक आणि किरकोळ बाजारात भाज्यांचे दर वधारलेत किरकोळ बाजारात गवार एकशे वीस रुपये प्रति किलो तर वाटाणा अडीचशे रुपये प्रति किलोनं विकला जातोय तसंच फ्लॉवरची विक्री शंभर रुपये प्रति किलोनं करण्यात येते